नमस्कार, लक्ष वेधीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पेगेसिस स्पायवेअर अर्थात हेरगिरी करणाऱ्या एका सॉफ्टवेअरच्या निमित्तानं देशाच्या संसदीय अधिवेशनातले महत्त्वाचे 2 दिवस वाया गेलेले आहेत. काँग्रेसचा आक्षेप आहे की विद्यमान केंद्रातलं मोदींचं सरकार हे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची हेरगिरी करत आहे. मुळात भारतीय राजकारणाला हेरगिरीचे आरोप नवे नाहीत. महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार आहे आणि या काँग्रेसच्या सरकारमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षच आत्तापर्यंत राज्यातल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर हेरगिरीचे आरोप करून चुकलेले आहेत. ज्याला जेव्हा जेव्हा स्वतःविषयी सहानुभूती तयार करायची असते, जेव्हा जेव्हा विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर मुद्द्या व्यतिरिक्त शरसंधान करायचं असतं, तेव्हा तेव्हा भारताच्या इतिहासामध्ये हेरगिरीचा वापर आरोपासाठी केला गेलेला आहे. आत्ताच्या घडीला पेगॅसिस स्पायवेअरच्या माध्यमातून भारताच्या संसदीय कामकाजाचे 2 दिवस वाया जाणं, अत्यंत महत्त्वाची अशी संसदीय कामकाजाची परंपरा कायम राखणं गरजेचं असताना ती होऊ न देणं आणि अनेक प्रथा परंपरा संकेतांना पायदळी तुडवलं जाणं हे कितपत योग्य आहे. पेगॅसिसच्या आडून आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारताच्या विद्यमान सरकारला, केंद्रातल्या सरकारला आणि भारताच्या बदलत्या प्रतिमेला डागाळण्याचा प्रयत्न होतोय का? विरोधकांशी चर्चा आणि संवाद करायच्याऐवजी भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय सरकार विरोधकांच्या फोनमध्ये घुसून त्यांच्याकडून माहिती काढून घेतंय का? विरोधकांना विरोध करण्याचा लोकशाही दत्त अधिकार असेल तर या संपूर्ण प्रकरणामध्ये हेरगिरीचा आरोप कितपत खरा आहे आणि विरोधकांना विरोधाचा लोकशाही दत्त अधिकार हा नक्की घटनेच्या चौकटीत राहून वापरला जातोय का? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा. पेगॅसिसची गरज आहे का? या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला मी पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत सायबर तज्ज्ञ म्हणून प्रसाद देशपांडे आहेत. माजी पोलीस अधिकारी या नात्यानं आपल्या सोबत धनराज वंजारी आहेत. काँग्रेसचे प्रवक्ता, मवियाचे प्रतिनिधी या नात्यानं डॉक्टर राजू वाघमारे आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधी त्याचबरोबर पेशानं वकील असलेल्या आरती ताई साठे आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करू. चर्चेला कुठल्याही प्रकारचं राजकीय वळण सुरुवातीलाच लागू देण्याऐवजी एक तांत्रिक मुद्दा जो आत्ताच्या घडीला जनसामान्यांच्या मनात आहे तो मला सायबर तज्ज्ञ या नात्यानं प्रसाद देशपांडे यांच्याकडून खुलासेवार जाणून घ्यायचा आहे. प्रसाद देशपांडे, आत्ताच्या घडीला स्पायवेअर सर्वत्र आहेत, विविध प्रकारची आहेत आणि आपलंच स्पायवेअर अर्थात हेरगिरी करणारं तंत्रज्ञान कसं सक्षम आहे हे सांगण्यासाठी जेव्हा जेव्हा संबंधित कंपन्या प्रचार करतात त्यावेळेला त्यांचा प्रचार हाणून पाडण्यासाठी आयफोन बनवणारी कंपनी सक्रिय असते आणि आयफोन असा दावा करतो की कोणत्याही प्रकारची हेरगिरी त्यांच्या मोबाईलमध्ये होऊ शकत नाही. आता ज्या व्यक्तींची नावं स्वतःहून पुढे आणली गेलेली आहेत की अशा व्यक्तींच्या वर हेरगिरी केली गेली, ती बहुतेक मंडळी आयफोन वापरणारी असणार आहेत. मग अशा वेळेला राहुल गांधी, प्रशांत किशोर, अश्विनी कुमार यांच्यासारख्या माणसांच्या आयफोनमध्ये पण हेरगिरी होऊ शकते का? हा प्रश्न सुरुवातीलाच यासाठी कारण या माध्यमातून आपण हेरगिरीचे आरोप किती खरे आहेत, किती वजनदार आहेत हेही तपासून पाहू शकतो. प्रसाद देशपांडे, आपलं उत्तर सुरू होईल. नमस्कार. जसं तुम्ही आता म्हटलं की ऍपल ही कंपनी जी आहे ती क्लेम करते की आमचं जे फोन आहे ते जगातला सगळ्यात सिक्युर्ड फोन आहे आणि सहजासहजी तो हॅक होत नाही. तसं तांत्रिकदृष्ट्या पाहायला गेलं तर हे सत्य आहे, बऱ्यापैकी सत्य आहे. कारण की ऍपलच्या ज्या नवीन लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम आले आहेत, त्याचे अपडेट्स आले आहेत, त्याच्यामध्ये सिक्युरिटीचे फीचर्स, बिल्ट इन फीचर्स फार स्ट्रॉंग आहे आणि फार चांगली सिक्युरिटी ते प्रोव्हाइड करतात. पण जसं सगळीकडे म्हणतो की नथिंग इज ऍक्च्युअली अ कम्प्लीट सॉफ्टवेअर, त्याच्यामुळे कुठलेही सॉफ्टवेअर असो, कुठलीही सिस्टम असो, त्याच्यामध्ये कुठला ना कुठला भेद असतो की जिकडे आपण शिरू शकतो.
स्पेसिफिकली पेगासस उदाहरण घ्यायचं असेल तर पेगाससची जे इंटरप्रिटेशन करायची जी पद्धत आहे की तुमच्या फोनमध्ये शिरण्याची पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे. कारण की नॉर्मल याच्यामध्ये आपण काय करतो की युजरला एक लिंक पाठवली जाते आणि तो युजरनी जेव्हा त्या लिंकला क्लिक केलं त्याच्यानंतर त्याच्या फोनमध्ये व्हायरस किंवा मॅलिशियस फाईल किंवा मालवेअर हे जातात. पण पेगासस मध्ये जो एनएसए ग्रुप इस्रायलचा त्याच्यामध्ये मूलभूत फरक हा आहे की तुम्ही जर क्लिक जरी नाही केलं एखादा साधा मिस कॉल जरी तुम्हाला आला व्हॉट्सअपवर तरी सुद्धा तुमच्या फोनमध्ये तो मालवेअर ऍक्टिव्हेट होऊ शकतो. त्याच्यामुळे इस्रायलचं जे तंत्रज्ञान आहे फार लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. मी असं म्हणणार नाही, इव्हन ऍपलने सुद्धा हा क्लेम केलेला नाही एनएसओ संदर्भात की एनएसओ स्पेसिफिक ते फुल्ली बिल्टअप आहेत का. पण याच प्रकारे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एनएसओचे पेगाससचे सुद्धा काही फीचर्स असे आहेत की जे आयफोन मध्ये ट्रेस होऊ शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर पेगासस हे केल्यानंतर कंट्रोल पूर्ण जो तुमच्या मोबाईलचा देतो त्याच्यामध्ये कॅमेरा, कॉन्टॅक्ट, तुमचा मायक्रोफोन, त्याच्यानंतर तुमचे जीपीएस लोकेशन हे सगळं येतं. आपण सध्या मोबाईलवरून बघितलं तर जीपीएस लोकेशन असेल आहे किंवा कॉन्टॅक्ट ठीक आहे तुमचं घेत असेल तर तुम्हाला कळणार नाही. प्रसाद देशपांडेजी आपल्या आवाजामध्ये बऱ्यापैकी खरखर आहे. माझी विनंती आहे की आपण इयरफोनच्या माध्यमातून आमच्याशी जोडलं जावं. थोड्या वेळात मी परत नवे प्रश्न घेऊन आपल्यापर्यंत येईनच. इकडे राजकीय दृष्ट्या एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. आधी आरती साठे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांना विचारतो. आरती साठेजी, जर समजा पेगासिसच्या माध्यमातून कोणावर हेरगिरी करायची असेल तर त्यासाठी राहुल गांधींना निवडलं जाऊ शकतं का? काय गरज आहे राहुल गांधींवर हेरगिरी करण्याची? तशी हेरगिरी होत असेल का? एक म्हणजे मी पहिल्यांदाच एक क्लिअर करणार आहे की आम्ही ही काही प्रकारची हेरगिरी केली नाहीये. बर, कुठेही काही एव्हिडन्स आला नाहीये की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा या हेरगिरीमध्ये कुठल्याही प्रकारचा हात आहे. परत तुम्ही जर बघितलं तर हा हेरगिरीचा रिपोर्ट, तुम्ही जर टायमिंग बघितलं आणि आजच अमित शहाजींनी स्टेटमेंट त्यांच्याच भाषेत दिलंय, आप क्रोनॉलॉजी देखील. काय क्रोनॉलॉजी? बरं झालं आपण हा मुद्दा काढलात. ही क्रोनॉलॉजी नक्की काय आहे? कारण हा हेरगिरीचा आरोप केंद्रीय पातळीवर आता आता परत चर्चेत आलेला असला तरी महाराष्ट्र पातळीवर तो अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. क्रोनॉलॉजी खूप सिंपल आहे आणि खूप सरळ आहे की आता पावसाळी सत्र सुरू झालं आहे, आता नवीन कॅबिनेट एक्सपान्शन झालं आहे, काही चेंज ऑफ कॅबिनेट मिनिस्टर्स झाले आहेत ज्याच्यामध्ये नवीन पोर्टफोलिओ दिले गेले आहेत. मोदीजींनी ती अनाउन्समेंट करण्याच्या वेळेस काँग्रेसनी जो प्रकारचे त्यांचं जे सगळं वागणूक झाली ते वेलमध्ये धावत आले. ही जी क्रोनॉलॉजी आहे की बरोबर जेव्हा इम्पॉर्टंट बिल्स आम्हाला या पावसाळी सत्रात पास करायचे आहेत तेव्हाच असं काहीतरी एक पिल्लू सोडायचं पेगसिसचं. आता हे पेगसिस सॉफ्टवेअर किंवा मॅलवेअर तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये असं वाटतं आरतीजी की एक पिल्लू सोडून हा विषय वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न आहे? म्हणजे तुम्ही असं काय केलंय की जे जनतेसमोर येऊ द्यायचं नाहीये? आम्ही काहीच केलं नाहीये. इनफॅक्ट पेगसिसचे जे एनएसओ आहे, जो चीफ बॉडी आहे, ते स्वतः म्हणाले की आमचं असं सॉफ्टवेअर किंवा आमचं जे आहे जे ते कोणाच्याही फोनमध्ये जाऊन असं वाटेल ते काही करू शकत नाही. त्यांनी काही एव्हिडन्सेस प्रूफ दिले नाहीयेत इंडियन गव्हर्नमेंटला. प्रश्नच येत नाही की आम्ही काय केलं. आणि मी एक सांगते तुम्हाला, वगैरे जे काँग्रेस सरकार जी जी म्हणजे आम्हाला, तुम्ही जर 2013 मध्ये काही आरटीआय ऍप्लिकेशन फाईल केले होते त्याच्यामध्ये 9,000 फोन आणि 500 ईमेल अकाउंट वर युपीए सरकारची तेव्हा सगळ्यांवर एक अंकुश होता. हे काँग्रेसचं चरित्र आहे सॉफ्टवेअर आणि हे सगळे हेरगिरी करायची, हे आमचं चरित्र नाहीये. आम्ही तर फ्रीडम ऑफ स्पीच मध्ये आहोत ऑपोजिशनला. इनफॅक्ट आम्ही कोविड सिच्युएशन वर टाइम टू टाइम सारखं त्यांच्याकडून मतं घेतो आहे. तो कोणी किती हसावं, कोणी किती काही म्हणावं. आणि आता रिसेंटली राजस्थान गव्हर्नमेंट मध्ये पण फोन टॅपिंगचा मला राजू वाघमारेंकडे मुद्द्याला न्यायचंय. आरतीजी थांबा. राजू वाघमारेंकडे मुद्द्यासाठी आपण जाऊयात. राजू वाघमारे, आपल्याला आवाज येतोय? येतोय जी. आपलं म्हणणं आता हे राहुल गांधींवरच्या पाळतीचा मुद्दा हा नक्की पक्षाला कधी कळला, कसा कळला? आता कसं आहे माहितीये का, हा प्रश्न विचारायच्या आधी तुम्ही जे बाकीचे जे सगळे प्रश्न विचारले त्याच्याबद्दल मला बोलू द्या ना. बरं ठीक आहे, आपण बोला. आता एखाद्या लहान मुलासारखं भाजपचे प्रवक्ते बोलत आहेत आणि भाजपची भारतीय जासूस पार्टीची ही सवय राहिलेली आहे. ऐकून घ्या, जरा जरा ऐकून घ्या. आता तुम्ही बोलताना मी बोललो नव्हतो.
जरा कृपा करून तेवढं सभ्यता पाळा. कसं असतं की भारतीय जासूस पार्टी जी आहे तिचं हे तंत्र राहिलेलं आहे की कम्प्लीट डिनायल मध्ये जायचं, चौकशा वगैरे काही करायच्या नाहीत आणि आम्ही असं केलंच नाही एवढं बोलून गप्प बसायचं. आता यांच्या मंत्र्यांनी आता संसदे आता त्यांनी स्टेटमेंट दिल्या की काय दिल्या स्टेटमेंट की पेगसिस वगैरे आम्हाला काय माहित नाही, आमच्या सरकारला काय माहित नाही. मग 28 नोव्हेंबर 2017 ला रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेच्या संसदेमध्ये जे कबूल केलं की 121 जणांची नावं पेगसिसच्या या सॉफ्टवेअरच्या हेरगिरीच्या संदर्भात आमच्याकडे आलेली आहेत. आम्ही त्यांना ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबर मध्ये आम्ही त्यांना एनएसओला नोटीस पाठवलेली आहे. याचा अर्थ भारत सरकारला पेगसिस काय आहे, पेगसिसची हेरगिरी काय आहे या सगळ्याची कल्पना होती. बरं, हे त्यांनी स्वतः संसदेमध्ये कबूल केलंय. राजू अकमारे जी, एकच मिनिट, आज चर्चेला मर्यादित वेळ आहे त्यामुळे फार वेळ आपल्याला देता येणार नाही. मला पुढचे बरेचसे प्रश्न तुम्हालाच विचारायचे आहेत. मला कृपया याबाबतीत सांगाल, आपल्या तुमच्या उत्तराच्या निमित्ताने जनतेलाही कळेल की राहुल गांधींची हेरगिरी होती हे काँग्रेसला कधी कळलं? राहुल गांधींची हेरगिरी होती हे जे आता जी 40 जणांचे जे फोन नंबर आले, जे वायर, वॉशिंग्टन पोस्ट, इतर सगळ्या पत्रकारांना आणि इन्स्टिट्यूटला जे मिळाले त्यांच्याकडून जी नंबर्सची यादी आली, त्या नंबर्सच्या यादीमध्ये राहुलजींचा फोन नंबरच आहे, त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या अलंकार सवाईंचा फोन नंबर आहे, त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या इतर जणांचे नंबर आहेत, इंडियन एक्सप्रेस वाल्यांचे नंबर आहेत, इंडिया टुडेचा आहे, हिंदुस्थान टाइम्सचा आहे, हे सगळे त्याच्यामध्ये आहेत. आणि हे ज्यावेळी सगळे त्याच्यामध्ये आहेत याचा अर्थ काय? तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारलात, अगदी विचित्र प्रश्न होता की राहुल गांधींची हेरगिरी करण्याचं कारण काय. अहो, प्रमुख विरोधी पक्ष आहे, राहुल गांधी त्या पक्षाचे नेते आहेत, आमचा विरोधी पक्ष काय करतोय, आमचं काय चाललंय, पत्रकार काय बोलतायत, आम्हाला काय डिसिजन घ्यायचे आहेत, आमचे काय कॉन्टॅक्ट चालले, आम्हाला पुढची तयारी काय करतोय, हे बघायचं काम तर सरकार करतय ना, हे मोदी सरकार. तुमचा जो दावा आहे तो असं सांगतो की विरोधक नक्की आपल्या विरोधात काय करतायत हे सरकारला जाणून घ्यायचं दिसतंय. आपल्या सोबत धनराज भंजारी आहेत. धनराज भंजारी, मला आपल्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की मुळात सार्वजनिक आयुष्यातल्या व्यक्तींच्या बाबतीतली माहिती SB1 या शाखेकडून नियमित गोळा केली जात असते, हे काहीही कधीही लपून राहिलेलं नाही. ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी हेरगिरीचे आरोप केले तेव्हा NCP त्यांची कानपिळी करताना तशाच पद्धतीनं त्यांना सुनावलं होतं की जरा माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घ्यावी. हा संदर्भ यासाठीच देतोय. राजूजी एकच मिनिट, धनराज भंजारी उत्तर देतील. राजू वाघमारे जी देतो, बिलकुल देतो. आता धनराज भंजारी, आपण सांगा, सार्वजनिक जीवनातल्या लोकांच्या कडून माहिती गोळा केली, त्यांच्या बद्दलची माहिती गोळा केली जातच असते, मग आता हे नवीन काय? नाही, हे रेग्युलर काम आहे. सार्वजनिक जीवनामध्ये कोण काय करतो, कोण कसं लिखाण करतो, मला एक प्रसंग आठवतो जेव्हा सुशील कुमार शिंदेनी स्टेजवर नारायण सुर्वे कवी हजर असताना सांगितलं होतं की सुर्वे साहेब, तुमच्यावर मी पाळत ठेवत होतो SB1 मध्ये सब इन्स्पेक्टर असताना आणि तुमची माहिती आम्ही देत असू, पण तुमच्या लिखाणात काहीच चुकीचं नव्हतं अशी ती माहिती होती. हे रेग्युलर फीचर आहे. इंटेलिजन्स सॉफ्टवेअर आहे, पोलीस हे करत असतात. याच्यामध्ये दोन प्रकार आहे बघा, टेपिंग कोणाचं होत असेल आणि माहिती काढली जात असेल, एक अधिकृत आणि दुसरं अनधिकृत. रश्मी शुक्ला मॅडमच्या प्रकरणामध्ये अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं की अधिकृत काय असतं आणि त्याच्यामध्ये काही नंबर घुसडून ते अनधिकृत कसे केले जातात, त्याच्यावर चौकशी होत नाही, अशा अधिकाऱ्यांना ताळण होत नाही कारण कोणाची तरी आळीमिळी गुपकिळी दडलेली असते. अनिल भाऊ देशमुख या राज्याचे गृहमंत्री झाल्यानंतर त्यांनी 12व्या दिवशी एक गुप्त स्फोट केला होता की फडणवीस सरकारनी इस्रायल वरून काही गुप्त मशिनरी मागवलेली आहे आणि त्या मशिनरीद्वारे मोठमोठ्या नेत्यांचे, शरद पवार साहेबांसारख्यांचे फोन टेप केले जातात, माहिती घेतली जाते. त्याच्यावर त्यांनी चौकशी समिती बसवली, ते पुढे त्याचं काय झालं, त्याचं कुठे कॉम्प्रोमाइजिंग फॅक्टर त्यांना नडला त्यांचं त्यांना माहित. प्रश्न असा आहे की ज्या ठिकाणी आपण अनधिकृत रित्या कोणाचे टेलिफोन टेप करत असू, आता राजीव गांधीचे जसं आपले प्रवक्ते सर डॉक्टर साहेब बरोबर आहे तुमचं की विरोधी पक्ष नेत्याची माहिती ही सरकार घेतच असतं,
आणि ते घेणं त्यांचं काम आहे, त्यांना कायद्यामध्ये तसं प्रयोजन आहे. तुम्ही जेव्हा सरकारात होता तेव्हाही तुम्ही हे केलेलं आहे, सगळी सरकार हे करत असतात. पण इथे प्रश्न असा आहे की ती माहिती राज्याला धोका असलेल्या बाबतीत राष्ट्रीय सुरक्षेच्या माध्यमातून असली पाहिजे. कोणाचे एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीचे पर्सनल प्रायव्हेट पाळमुळे तुम्ही काढून त्याच्यामधून जर काही करत असाल. पण मला धनराजजी एकच मिनिट, धनराजजी एक मिनिट थांबा. मला 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 या सगळ्या प्रकरणामधला हाच धागा पकडायचा आहे की एखाद्या सार्वजनिक आयुष्यातल्या व्यक्तीच्या सार्वजनिक हालचालींच्या बाबतची माहिती बाळगणं हे प्रशासनाचं सरकारचं काम आहे. तशा प्रकारची कामं याही पूर्वी झालेली आहेत. आत्तापर्यंत उदाहरणादाखल प्रशांत किशोर, राहुल गांधी यांच्याविषयी जर पाळत ठेवली गेली असेल आणि अनधिकृतरित्या ठेवली गेली असेल तर त्यांच्याविषयीची कोणतीच खाजगी स्वरूपातली चर्चा सरकारकडून हत्यार म्हणून वापरली गेलेली नाही आहे. मग आपण या पाळत ठेवण्याचा वापर खाजगी आयुष्यात डोकवायला केला जातोय असा कोणत्या आधारे तर्क काढता आहात धनराजजी? तर्क या आधारे काढता येतो की ज्या माणसांची नावं आज टेलिफोन टेपिंगच्या लिस्टमध्ये आलेली आहे ती माणसं त्यांची वागणूक किंवा त्यांचं सामाजिक कर्तव्य कार्य जे असेल ते देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असं काही नाही आहे. असं प्रथम धनराजजी त्याच्यात एक असं व्यक्तित्व आहे की ज्याला केंद्रात अत्यंत महत्वाचं मंत्रीपद मिळालं, ही यादी कितपत खरी मानायची? नाही बरोबर आहे ना, कधी कधी त्याच्यातल्या व्यक्ती या चांगल्याही असतात. म्हणजे माहिती काही निगेटिव्ह काढले जाते असं नाही. म्हणजे मी तर म्हणेन धनराज वंजारी टीव्हीवर काय बोलतात याची सुद्धा नोंद कुठे ना कुठेतरी नक्की होत असणार आहे. प्रसाद देशपांडे, आत्ता यादीतली काही नावं ही सत्ताधारी गटाची पण आहेत. देतो राजू वाघमारेजी येतोय आपल्यापर्यंत, पुरेसा वेळ देतो आपल्याला. आता एक पटकन प्रश्न प्रसाद देशपांडेंसाठी, सरकार स्वतःच्याही लोकांची हेरगिरी करू शकतं का आणि याच निमित्तानं सरकारची नावं सुद्धा सत्ताधारी गटाच्या संबंधित व्यक्तींची नावंही यादीत असतील तर मुळात ही यादी सुद्धा गांभीर्यानं घेण्याची गरज आहे का? मुळात मला मला हास्यास्पद असं वाटतं की जेव्हा म्हणतात की आपल्याकडे म्हटलं जातं की एक मिनिट मला जेव्हा असं म्हटलं जातं की प्रायव्हसी तुमची ब्रीच होते किंवा हे सगळं होत आहे, मुळात तुमचे फेसबुक असेल, गुगल असेल, या सुद्धा ऍप सुद्धा तुमच्या खूप साऱ्या प्रायव्हसी सेंट्रिक डेटा घेतात. ते तुम्हाला न कळता देतात. तेव्हा याच्यापेक्षा पेगसिस कम्पेअर केलं तुम्ही तर पेगसिस फार कमी डेटा घेत असेल. हे आत्ताच्या आपले जे मान्यवर आहेत, मला कल्पना नाही किती लोकांना याची कल्पना असेल. अगदी बरोबर आहे. फेसबुक आणि अगदी म्हणजे उदाहरणार्थ फेसबुक असेल किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया साईटवर तुम्ही एका विशिष्ट शब्दाच्या अनुषंगानं काहीही शोधायला गेलात तर त्या अनुषंगानं इतर अनेक गोष्टी आपोआप तुमच्या समोर पॉपअप होत जातात. पेगसिसच्या बाबतीत हा सगळा आरोप आरडाओरडा का होत असावा? आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे धागे दोरे काय आहेत? प्रसाद देशपांडे, मुळात पेगसिस हे जे सॉफ्टवेअर आहे ते एनएसओ ग्रुपचं आहे आणि एनएसओ ग्रुपचा क्लेम हा आहे की आम्ही हे फक्त गव्हर्नमेंट एजन्सी म्हणजे देशाच्या गव्हर्नमेंटला फक्त विकतो, तेही फक्त अँटी टेररिस्ट ऍक्टिव्हिटीजसाठी. तर जेव्हा भारताने आपण असं कन्सिडर करू की भारताने हे विकत घेतलं असावं, तर जेव्हा हे त्यांनी विकत घेतलं आहे त्याच्या स्पेसिफिकली पार्क हे आहेत, तेव्हा त्यांनी म्हटलं की आम्ही फक्त अँटी टेररिस्ट याच्यासाठी वापरू शकतो. बर, तर प्रायव्हेट डेटा जो उचलला जातो आहे, त्यांच्या स्पेसिफिक जे प्रायव्हेट उचललं जात आहे, हे फार बालिश विधान झालं असं मला वाटतं. ठीक आहे, याच्यावरची चर्चा पुढे नेऊयात. आरती साठे आपल्याला एक संधी देतो आणि राजू वाघमारे सविस्तर उत्तराच्या साठी आपल्यापर्यंत पोहोचतो. आरती साठे, ज्या पद्धतीनं पेगेसिसच्या आडून विविध आरोप झाले आणि सत्ताधारी गटानं बचावाच्या साठी भारताची प्रतिमा मलिन करण्याचा एक दावा केला, मुळात अशा प्रकारच्या आरोपांनी भारताची प्रतिमा कशी मलिन होईल? नक्कीच होईल. कारण आता जर आरोप सत्ताधारी पक्षावर काँग्रेसने केला तर काय काय ह्याच्यामधून निष्पन्न होतं की इथे डेमोक्रेटिक प्रोसेस नाही आहे, की जे ऑपोजिशन पार्टीचे व्हॉइस ते आहे तो कुठेतरी सप्रेस करण्याचा प्रयत्न करतोय असा एक लाऊड मेसेज जातो इंटरनॅशनल कम्युनिटीला आणि ह्याच्यामुळेच भारताची सगळी इमेज मलाईन होऊ शकते. आणि मला एक सांगू द्या की इतकं सोपं नसतं कोणाचाही फोन उचलून काहीही अशी हेरगिरी करायला. त्याच्यासाठी रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत. सेक्शन 5 ऑफ इंडियन टेलिग्राफ ऍक्ट स्पेसिफाईज की ओनली वेन देर इज नॅशनल सिक्युरिटी थ्रेट कॅन दीज फोन्स बी इंटरसेप्टेड.
असा कोणाचाही फोन आणि शेवटी शेवटी बोलायच्या आधी किंवा आरोप करायच्या आधी तुमच्याकडे काही जर काही एव्हिडन्सच नसेल, उद्या मी थोड्या वेळापूर्वी या पुराव्याच्या संदर्भामध्ये राजू वाघमारे यांनी बोलताना अतिशय स्पष्टपणे असं म्हटलं, आपल्याला ऐकायला आलेलं असेल ते आरतीसाठीजी, की ते असं म्हणतात त्यांना एक यादी प्राप्त झाली, विविध वर्तमानपत्रांनी ती प्रसिद्ध केली, त्यामध्ये राहुल गांधींचा मोबाईल नंबर होता, त्यांना त्यांच्याकडे पुरावे आहेत, हे पुरावे खोडून काढण्यासाठी आपल्याकडे काय बचाव आहे? पुरावे खोडून काढण्याचा प्रश्नच नाहीये, हे पुरावे सुद्धा किती त्यांच्यामध्ये खरं आहे, किती तथ्य आहे हे आम्हाला बघायला लागेल. आणि जसं जर पुराव्यांमध्ये काही तथ्य नसेल तर त्याच्यामध्ये काही अर्थच नाहीये. तुम्ही कुठली नावं सांगा, तुम्ही उद्या कुठल्या ऍक्ट्रेसचं नाव सांगा, ऍक्टरचं नाव सांगा, कोणाचंही नाव सांगा, प्रेसिडेंट ऑफ इंडिया ओबामाचं नाव सांगा, पण पुराव्यांमध्ये तथ्य हवं. उद्या तुम्ही कोर्ट ऑफ लॉ मध्ये गेलात तर ते पुरावे जर खोटे पुरावे ठरले तर ऑन ओथ तुम्हाला परजरीसाठी तुम्हाला अटक करण्यात. हा महत्वाचा मुद्दा आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे राजू वाघमारे. आपण आपली भूमिका थोड्या वेळापूर्वी विविध विषयांच्या बाबतीत बोलू आणि मांडू इच्छित होतात. आत्ताच्या घडीला काही तांत्रिक कारणामुळे राजू वाघमारे यांचा संपर्क तुटल्याचा निरोप आलाय. मला धनराज बंजारी यांना विचारायचंय की जर समजा राहुल गांधी यांच्यावर पाळत ठेवली जात असेल, त्यांच्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअरच्या माध्यमातून घुसून त्यांचा तपशील काढण्याचा प्रयत्न होत असेल तर तशा कृत्याच्या विरोधात ते न्यायालयीन लढाई लढू शकतात का? तसं त्यांनी करावं का की संसदेत जाऊन गदारोळ करण्यालाच प्राधान्य द्यावं? नाही, त्याच्यामध्ये जर ती माहिती त्यांच्या व्यक्तिगत जीवनाला हानिकारक आणि अनॉईंग करणारी किंवा त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर काही गुन्हा घडत असेल तर त्यांनी निश्चितपणे जावं आणि कोर्टामध्ये दाद मागावी. पण ज्या पद्धतीनं हल्लागुल्ला आज तिथे होतोय तर त्या इश्यूला बाकीचे सगळे प्रश्न आजच्या लक्षात घेता कोविड पासून तर शेतकऱ्यापर्यंतचे सगळे, खरं तर काँग्रेसनी सुद्धा ते नमतं घेऊन सोडून द्यायला पाहिजे होतं, नंतर बघता आली असती इशू. जनतेचे प्रश्न जास्त महत्वाचे होते. हेरगिरीमध्ये दोन्ही सरकारं गुंपलेली आहेत, ते आपले खेळ करत आहेत त्याच्यामध्ये. या सॉफ्टवेअरची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती थोडस लक्षात घेणं आवश्यक आहे. आपण एनएसओ इस्रायल इथपर्यंतच बघतो. 2001 साली अमेरिकेच्या फ्रान्सिस्को पार्टनर प्रायव्हेट लिमिटेडने यांनी डेव्हलप केलेलं हे मिलिटरी इंटेलिजन्स सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये प्रत्येक प्रकारे हेरगिरी शक्य आहे. इव्हन त्यावेळी ओसामा बिन लादेनला पकडण्यासाठी ओसामा बिन लादेन हा शब्द जरी उच्चारला गेला तर ते ट्रान्झॅक्शन पिकअप होत असे, इतकं ऍडव्हान्स हे आहे. आणि प्रत्येक राष्ट्र हे करत असतं, ते त्यांनी एक राष्ट्राची आपली सुरक्षा म्हणून निश्चित. आपण एक महत्वाचा मुद्दा मांडलात आणि असं म्हणालात की अशा प्रकारच्या आरोपांवर संसदीय कामकाजाची वेळ वाया घालवण्याऐवजी आपल्याला आत्ताच्या घडीला ज्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करायची आहे ती अपेक्षित करूया. राजू वाघमारे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांचे म्हणणं मुद्दे ऐकण्याच्यासाठी या चर्चेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय. काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचे दोन्ही फोन बंद पडलेले आहेत आत्ताच्या घडीला. मला प्रसाद देशपांडेंना विचारायचं आहे. प्रसाद देशपांडे, आंतरराष्ट्रीय पातळीवर पिगॅसिसच्या आडून काही आर्थिक राजकारण सुद्धा होत असेल का? कदाचित प्रसाद देशपांडे यांच्यापर्यंतही आवाज पोहोचताना दिसत नाही. आरती साठे, ऐकू येत हो? माझा आवाज पोहोचलाय का आपल्यापर्यंत? पोहोचला. बोला. तर माझं असं म्हणणं होतं, निश्चितच तुम्ही जे आर्थिक जे बाबी मांडली होती त्या निश्चित आहे. पेगसिस यूज करून आतापर्यंत एकच फक्त उदाहरण तुम्हाला द्यायचं असेल तर सौदी अरेबियाचा जो क्राऊन प्रिन्स आहे MBS, त्यांनी पेगसिस फार सुंदररित्या यूज करून त्यांच्या दृष्टीने ते खूप व्यवस्थितरित्या यूज करून तिकडचे जे त्यांचे जे विरोधक होते त्यांना बऱ्यापैकी डिक्लासिफाय करण्याचा एक मोठा प्रयत्न त्यांनी केला आणि तो सक्सेसफुली इम्प्लिमेंट सुद्धा करून दाखवला. तर त्याच्यामुळे आर्थिक जे आहे, आर्थिक बाबी असतील, राजकीय बाबी असतील आहे याच्यामध्ये निश्चित आहेत. त्याचबरोबर MSO जे पेगसिस आहे ते पूर्णपणे इस्रायलचं जे गव्हर्नमेंट आहे त्यांच्या सर्व्हायलन्स खाली त्यांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज होतात पेगसिसच्या, ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज इस्रायली गव्हर्नमेंट डायरेक्टली मॉनिटर करतात की कुठे कुठे कुठल्या याच्यामध्ये स्पेसिफिक होतात, त्याच्यामुळे मला वाटत नाही की अगदी जे आपण प्रायव्हसी स्पेसिफिक आपल्याची जे वक्त्यांनी म्हटलं होतं की अगदी प्रायव्हेट डेटा जाईल वगैरे, इतका प्रायव्हेट डेटा वापरण्यासाठी पेगसिसची तसं पाहिलं तर खरीच गरज नाही. बाकी फार छोटे छोटे सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत. बरं, एक पटकन आरती साठेंसाठी प्रश्न, वेळेची मर्यादा आहे.
आरती साठे अशा प्रकारच्या आरोपांमुळे संसद जर रखडणार असेल तर तुमच्याकडून येऊ घातलेली अनेक विधेयक अनेक बिलं अशाच प्रकारे गोंधळात होईचं बहुमत करून निघून जातील की तुम्ही चर्चेसाठी विरोधकांना संधी द्याल? हे बघा, आम्ही चर्चेसाठी नेहमीच विरोधकांना संधी देत गेलो आहोत, पण जर असे दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच दिवस एकतर कोविड काळामध्ये हे सगळं सत्र घ्यायचं ह्याचे कितीतरी चॅलेंजेस आहेत, आणि परत तुम्ही जर असे क्षुल्लक गोष्टी छोटे छोटे पिल्लू काढून जर तुम्ही संसद मध्ये जर इम्पॉर्टंट बिल्स पास करू देणार नाहीत तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने ती बिल्स करून पास करून घ्यायला लागतील. तुम्हाला जर आम्ही एक चान्स देतो आहोत पण तरी सुद्धा तुम्ही अशा क्षुल्लक गोष्टींवर जर संसदेला अडचण करायला लागलं तर आमच्याकडे दुसरा उपायच राहणार नाही. ठीक आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे आरती साठी जी, आपण आपली भूमिका मांडलीत आणि स्पष्ट केलं की संसदेचा वेळ अशा प्रकारच्या आरोपात घालवायची गरज नाही, हे भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे. आत्ताच्या घडीला आपल्या सोबत असलेल्या विविध मान्यवरांनी त्यांचं मतप्रदर्शन केलं. वेळ आपण संपूर्ण चर्चेच्या दुसऱ्या भागामध्ये वारंवार राजू वाघमारे यांच्याकडून काँग्रेसची भूमिका ऐकण्याच्यासाठी प्रयत्न करत होतो, त्यांनी त्यांचे दोन्ही फोन बंद करून ठेवले आहेत, त्यामुळे अर्ध्या चर्चेतून ते आपल्यापासून तुटलेले आहेत. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. तूर्तास वेळमर्यादेअभावी या चर्चेत इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.